नमस्कार. माणसाच्या सुखाच्या कल्पना म्हणजे आहार आणि विहार. पण आहाराचा संबंध जर का फक्त आनंदाशी जोडला तर तो आहार आपल्या तब्येतीसाठी घातक ठरू शकतो. कितीही चविष्ट आणि चवदार लागले तरी दररोज पिझ्झा, बर्गर, पावभाजी असे पदार्थ शरीरावरती वाईट परिणाम करतात. म्हणूनच आज आपण बघणार आहोत निरोगी आहार. निरोगी आहार म्हणजे असा आहार जो रुचकरही आहे आणि आपल्या तब्येतीसाठीही चांगला आहे. म्हणजेच बिनसाखरेच्या मिठाया. गोड खाणं बहुतेक सगळ्यांनाच खूप आवडतं, पण ते आपण अति खाऊ शकत नाही हेही सगळ्यांना माहिती आहे. म्हणूनच साखरेला दुसरा काही पर्याय आहे का हे आज आपण बघणार आहोत. आणि त्याचबरोबर स्वयंपाकघरामध्ये आपण जे तेल वापरतो त्याच्याबद्दलही माहिती घेणार आहोत. अतिरिक्त वजन किंवा ज्याला आपण ओबेसिटी म्हणतो ती आजकाल अतिशय सर्रास अशी आढळणारी समस्या झाली. आणि यावर मग उपाय सांगितला जातो तो म्हणजे साखर कमी खा, तेल बंद करा वगैरे. पण म्हणजे नेमकं काय करायचं याबद्दल मात्र अनेकांच्या मनात संभ्रम असतो. हा संभ्रम दूर करण्यासाठी आज आपल्याकडे आले आहेत न्यूट्रिशनिस्ट आणि डायटिशियन मंजुश्री अंकोलेकर. मंजुश्री, मला असं सांगा की ओबेसिटी म्हणजे नेमकं काय आणि ओबेसिटी कशामुळे होते? ओबेसिटी म्हणजे अतिरिक्त वजन. साध्या सोप्या सरळ शब्दात सांगू का प्रज्ञा, की जितकं आपलं वजन, जितकी आपली उंची आहे, 5-3 समज जर तुझी उंची असली तर तुझं वजन रफली 53 किलो हे पाहिजे. हे अगदी क्रूड समीकरण आहे, सगळ्यांनाच हे लागू पडतं असं नाही. पुरुषांच्या ह्याच्यात ते जरा जास्त असू शकतं, म्हणजे 1.59 पुरुषाचं वजन 70 किलो तरी असायला पाहिजे. यावर जो सर्वसाधारण उपाय सांगितला जातो तो म्हणजे साखर बंद करा किंवा कमी करा, तर ह्याच्यामध्ये कितपत तथ्य आहे? साखर ही आपलं बेसिक मेटाबॉलिझम चालवायला ही अतिशय उपयुक्त अशी गोष्ट आहे. आपल्या प्रत्येक सेलमध्ये साखरेचं प्रमाण आपल्याला आढळतं, तेव्हा साखर ही पूर्णपणे कमी करणं हे तेवढं योग्य नाही आहे. पण साखर हे कुठल्या तऱ्हेने खावी किंवा कुठल्या प्रमाणात किंवा कुठल्या फॉर्ममध्ये खावी हे आपल्याला ठरवणं योग्य असतं. तर साखरेला काही नैसर्गिक पर्याय उपलब्ध आहेत का? पांढरी साखर दिसायला जरी हिऱ्यासारखी चमकदार असली तरी आमच्या आरोग्यशास्त्रात त्याला पांढरं विषच म्हटलं गेलेलं आहे. तेव्हा आपल्याला सरळसोतपणे उपलब्ध अशी पर्याय म्हणजे गूळ आहे, मध आहे, खजूर आहे आणि ताडगूळ, जे आजकाल नवं संशोधन केलेलं निघालेलं आहे ते तर सगळ्यात महत्त्वाचा घटक मी म्हणू शकेन. काय भारतात जिकडे नारळ आणि ताड किंवा सागो ह्याच्यासारखे वृक्ष आहेत तिकडे ताडगूळ हे फारच सरसोतपणे खरं मिळायला पाहिजे. पण आजपर्यंत तरी ते आरोग्य किंवा आयुर्वेदिक स्टोअरमध्येच उपलब्ध असतं. ताडगूळ म्हणजे ताडाची जी निरा असते त्याला एका विशिष्ट तापमानापर्यंत गरम केलं जातं आणि त्या विशिष्ट तापमानापर्यंत गरम केलेल्या निरेला जेव्हा ती थंड होते तेव्हा त्याच्यापासून जो गूळ बनतो त्याला ताडगूळ असं म्हणतात. त्याच्यात सगळ्यात जास्त लोह आणि कॅल्शियम असतं, फॉस्फरसची पण काही मात्रा असते. हे तुम्हाला साखरेतनं बिलकुल मिळत नाही. याबरोबरच आणखीन एक गोष्ट सांगितली जाते ते म्हणजे तेल कमी करा. तर रोजच्या आहारात प्रत्येक व्यक्तीला किती तेलाची गरज असते? आपल्या शरीराला प्रत्येक अन्न घटकाची गरज आहे, असं कुठल्याच ह्याच्यात म्हणून चालणार नाही की आम्हाला ह्याची गरज नाही किंवा साखरेची गरज नाही किंवा तेलाची गरज नाही. तेलाकडे जर आपण वळालो आणि बघितलं तर तेल हे आपल्या शरीरात आपण जे अन्न घटक घेतो त्याच्यातनं आपल्याला काही पर्सेंटेजरित्या उपलब्ध असतं. पण आपण जर नीट लक्ष दिलं तर 30 ग्रॅम जी टोटल आपली दिवसाची रिकमेंडेड अलाउन्स जो आपण म्हणतो तो तेलाचा जो 30 ग्रॅम आहे तो 15 ग्रॅम जर आपल्याला इतरत्र अन्न घटकांमधनं मिळाला तर 15 ग्रॅम हा आपल्याला बाहेरून तेलांपासून मिळवावा लागतो. तेलं जे आपण आजकाल जी डिवाइड करतो ती साधे सॅच्युरेटेड फॅटी ॲसिड्समध्ये किंवा म्युफा मोनो अनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड्स किंवा प्युफा म्हणजे पॉली अनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड्समध्ये त्याचं विभागणी केली गेलेली आहे. सॅच्युरेटेड फॅटी ॲसिड्समध्ये तुम्हाला खोबरेल तेल, तूप, लोणी यासारखे पदार्थ मिळतील आणि म्युफामध्ये म्हणजे मोनो अनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड्समध्ये तुम्हाला भुईमुगाचं तेल, ऑलिव्ह ऑइल,
किंवा सरसोचं तेल हे सगळे तुम्हाला मोनो अनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड्समध्ये मिळतील. ही जी तेलं आहेत, जी मोनो अनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड्स आहेत, ते चांगलं कोलेस्ट्रॉल आपलं कमी न करता आपलं वाईट कोलेस्ट्रॉल डिस्ट्रॉय करतात. आपल्याला आता पॉली अनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड्सचीच जर उदाहरणं द्यायची आहेत, म्हणजे करडईचं तेल, त्याचा आजकाल फारच गवगवा होतो आहे. पण करडईचं तेल जर तुमच्याकडे अगदी रिफाईन करून आणलं, म्हणजे त्याला छानसे कपडे घातले, सुंदरसे दागिने घातले आणि पूर्णच रिफाईन केलं की ज्याच्यात त्याचा वासही नाही राहो ना गंध राहो, तर त्याच्यात बेसिक जे त्याची शोषण मूल्य असतात ती टोटली नष्ट होतात. आणि त्यामुळे त्याच्यातनं जितके फायदे खरे मिळायला पाहिजेत तेवढे आजकाल मिळत नाहीत. म्हणून भुईमुगाचं तेल आणि ऑलिव्ह ऑइल हे सगळ्यात सेफेस्ट मानले जातात. आपण जेव्हा तेलाची शोषण मूल्य बघायला गेलो आणि म्युफा प्युफा आणि तुमचं सॅच्युरेटेड फॅटी ॲसिड्सचा जर तक्ता नीट बघितला, तर ज्या तेलांमध्ये म्युफा जास्त आहे किंवा म्युफा असतो, ऑलिव्ह ऑइल किंवा कुठलंही भुईमुगाचं तेल, रिफाईन कमी पण चालेल, ती तेलं वापरावीत. मंजुश्री, तुम्ही आत्ताच सांगितलं त्याप्रमाणे साखर आणि तेलाचं योग्य प्रमाण हे घेतलंच पाहिजे. मग नेमकं डायटिशियन म्हणून तुम्ही काय सजेशन देता, आहारात काय काय घ्यावं? प्रज्ञा, आपल्या आहारात या दोन्ही घटकांची अतिशय गरज असते. आपण तेल हे कमीत कमी 15 ग्रॅम एका सशक्त माणसासाठी, व्यक्तीसाठी घेणं गरजेचं आहे दर दिवसा. आणि साखर ही प्रत्येक व्यक्तीप्रमाणे, प्रत्येकाच्या वयाप्रमाणे ठरवली जाते. साखर ही लहान वयात एनर्जी लेवलला जास्त लागते, पण ती आपण दुसऱ्याही रीत्या भागवू शकतो. जसं आपण फलहार जर केला जास्त, किंवा आपण जर काही जास्त भाज्या आणि हे खाल्लं, त्याच्यात पण सदृश अदृश्यरित्या आपल्या साखर अवेलेबल असते. तर ह्या साखरेचा एक म्हणजे साखर खा म्हणजे नुसतं चॉकलेटं आणि बिस्किटं खा असं नव्हे, तर जास्तीत जास्त अनअडल्ट्रेटेड फूड्स म्हणजे जास्तीत जास्त ताज्या फळ, ताज्या भाज्या जितक्या आपण घेत जाऊ तितके आपल्याला ही साखर उपलब्ध होत जाईल. तेलाचं प्रमाण कमीत कमी 15 ml पर दिवस प्रत्येक सशक्त माणसासाठी. मंजुश्री, ह्याच्यात मला आणखीन एक मुद्दा असा विचारायचा आहे की साजूक तूप खाणं चांगलं असं आपल्याकडे एक समजूत आहे, तर ती बरोबर आहे का? साजूक तुपात हायड्रोजिनेशन हा प्रोसेस होत नाही. नॉर्मली आपण तुपं म्हटलं तर वनस्पती तूप आणि साजूक तूप ह्याच्यातच फेरबदल करत असतो. पण साजूक तुपात आपण त्याला हायड्रोजिनेशन प्रोसेसमुळे त्याच्यातलं जे बेसिक विटॅमिन ए असतं ते आपण कमी करत नाही, त्यामुळे भरपूर प्रमाणात साजूक तुपात विटॅमिन ए अवेलेबल असतं. पण रोजच्या जर तुझ्या जेवणात जर तुला घ्यायचं असेल तर त्या 15 ml तू हे एक चमचा तूप जर घेतलंस तर तू 2 चमचे तेल घेऊन 1 चमचा साजूक तूप असं घ्यावंस. ह्याच्यात स्निग्धांश जास्त असतो. मंजुश्री, मग डायटिशियन म्हणून तुम्ही एखाद्याला नेमकं डाएट कसं सजेस्ट करता? सगळ्या लोकांमध्ये अतिशय चुकीची कल्पना आहे की डाएट म्हणजे उपासमार, फक्त सूप आणि सॅलेड खायचे किंवा फलहार खाऊन त्याच्यावरच आपलं वजन कमी करायचं, पण ही अतिशय चुकीची कल्पना आहे. आपल्या शरीरात रोज सगळ्या अन्नघटकांची गरज असते. आपल्या रोज आपण तेवढंच प्रोटीन्स, कार्बोहायड्रेट्स, फॅट्स आणि विटॅमिन्स आणि मिनरल्स जे आपल्याला फळभाज्या आणि पालेभाज्यातनं मिळतात ते सगळेच आपल्या पोटात जाणं रोज योग्य आहे. कारण काय, शरीराच्या रोजच्या पचनक्रियेसाठी आणि रोजच्या मेटाबॉलिझमसाठी ते अतिशय गरज आहे, त्याची अतिशय गरज आहे. कोणीही जर तुम्हाला सांगत असेल की उपाशी राहून किंवा उपास करून किंवा रात्रीचं जेवू नका, एकदाच जेवा किंवा फक्त फलहार करा, फक्त सूप्स अँड सॅलेड्स खाऊनच तुमचं वजन कमी करा, तर ते टोटली चुकीचं आहे. वजन कमी करण्याकरता आमच्याकडे जेव्हा लोकं येतात तेव्हा त्यांच्या उंचीअनुसार किंवा त्यांच्या कामाच्या स्वरूपानुसार त्यांच्या मेटाबॉलिक रेट लक्षात घेता आम्ही त्यांना कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स आणि फॅट्स यांचं योग्य ते प्रमाण देऊन त्यांचा डाएट तयार करतो. मंजुश्री, ओबेसिटी संदर्भातले आमचे अनेक गैरसमज आज तुम्ही दूर केलेत आणि आम्हाला खूप छान माहिती दिलीत, त्याबद्दल मानसी परिवारातर्फे मी आपले आभार मानते. धन्यवाद. फॅशन कधी आणि का बदलते हे एक कोडच आहे, त्यामुळे त्याच्या प्रवाहामध्ये पूर्णपणे झोकून न देता त्याचा अंदाज घेत त्याच्या काठावरनं चालणंच चांगलं.
आता बघा ना, आत्तापर्यंत मायक्रो मिनीजची फॅशन होती आणि सलवार कमीज मात्र अघळपघळ असायचे, आणि आता मात्र स्कर्ट्स अगदी लांब लांब होत चाललेत आणि कुर्ते एकदम शॉर्ट होत चालले, ज्याचं नाव कुर्ती असं पडलंय. पण जे होतं ते चांगल्यासाठीच होतं असं म्हणायला काय हरकत आहे. थंडीच्या दिवसासाठी हा ट्रेंड अगदी मस्त आहे की फॅशन दर महिन्याला बदलत असते. नवनवीन स्टाईलचे कपडे घालणं म्हणजे मुलींना आनंदाची पर्वणी असते, आणि एकदा का स्टाईल हिट झाली की प्रत्येक जण त्या स्टाईलच्या मागे असतातच. मोठमोठ्या स्टोर्समध्ये हेच कपडे ब्रँडेड असतात आणि मग त्यांची नक्कल बाजारात येते आणि ती मध्यम वर्गीयांना परवडणारी असते. हल्लीची फॅशन आहे शॉर्ट कुर्ताज आणि लॉंग स्कर्ट्सची. चित्रपट किंवा सिरियल्समध्ये एखाद्या फॅशनची लाट आली की प्रत्येकाला ती हवी असते. हल्ली बाजारात कॉटन, सिल्क, खादी अशा विविध प्रकारच्या मटेरियल्सची जंत्रीच मिळते. नी लेंथ आणि शॉर्ट असे दोन प्रकार कुर्त्यांमध्ये आढळतात. वारली पेंटिंग्स, भरतकाम, पॅचवर्क किंवा मिरर वर्क अशा अनेक प्रकारांनी हे कुर्ते सजलेले आहेत. मुली आणि महिलांनाही हे कुर्ते आवडतात. स्कर्ट्समध्येही लॉंग स्कर्ट्सची हल्ली फॅशन आहे कारण चित्रपटाचा प्रभाव. लॉंग स्कर्ट्समध्ये फ्लेअर किंवा स्ट्रेट असे प्रकार बघायला मिळतात. स्कर्ट्स हे साधारण कॉटन किंवा डेनिम मटेरियलमध्येच आढळतात. क्रश, प्रिंटेड किंवा स्ट्रेचेबल असे स्कर्ट्सही आपल्याला बाजारात सहज मिळतात. थोडंसं उंच दिसण्यासाठी हे स्कर्ट्स तुम्हाला मदत करतात आणि हो, बारीक सुद्धा. लांब स्कर्ट आणि शॉर्ट टॉप आणि बूट असं काही घातलं की लोकांच्या नजरा हमखास तुमच्याकडेच वळतात कारण मॉड लुक येण्यासाठी हे कॉम्बिनेशन उपयोगी ठरतं. साऊथ कॉटन किंवा खादीचे कुर्ते आज अधिकाधिक वापरले जात आहेत. शॉर्ट कुर्ते घालायची आवड नसेल तर नी लेंथ कुर्ते मुलींना आवडतात. हे कुर्ते आणि जीन्स असं कॉम्बिनेशन पूर्वीपासून प्रचलित आहे. फॅशन स्ट्रीट किंवा बांद्र्याच्या हिल रोडवर फेरी मारताना तुम्हाला हे इन फॅशन कपडे खुणावत राहतात आणि म्हणूनच इथे बरीच गर्दी सुद्धा आढळते. घरामध्ये खिडक्यांना खूपच महत्त्व असतं. घराबाहेरचा निसर्ग घरामध्ये जवळचा वाटतो तो केवळ खिडक्यांमुळे. दगडमातीच्या भिंतींचा हा झरोका बाहेरचं विश्व घरामध्ये आणतं. पण या उपयोगाबरोबरच घराचं सौंदर्य वाढवायलाही खिडकीचा खूप उपयोग होतो. खिडकीचे पडदे, खिडकीच्या काचा, पेलमेंट या सगळ्यांची रंगसंगती साधली तर घराच्या सौंदर्याला उठाव येतो. आज गृहसजावटमध्ये बघूया खिडकीची सजावट. घराची खिडकी प्रत्येकासाठी वेगवेगळा अर्थ असणारी. उदास मन खिडकीत बसून निसर्ग निहाळतं तर कधी आठवणीत रमतं. कुणी तरुण मन खिडकीतून आपला साथीदार शोधतं तर कधी एखादं लहानगं आपल्या लाडक्या आईबाबांची वाट पाहत खिडकीत बसून राहतं. आणि म्हणूनच ही खिडकी प्रत्येकाला हवीहवीशी असते. जगातल्या प्रत्येक घराला खिडकी असतेच असते. त्यातून ती खिडकी छान डिझायनर असली तर घराची शोभा निश्चितच वाढवते. म्हणूनच जगातल्या अनेक देशात प्रमाणबद्ध अशा पीयूसी खिडक्या आढळतात. पीव्हीसी म्हणजे पॉलीविनाइल क्लोराईड. त्याचा फायदा असा आहे की हे पॉलिमर बेस मटेरियल असल्यामुळे कुठल्याही हवामानामध्ये किंवा वातावरणामध्ये ते गंजत नाही, सडत नाही. त्याचा वापर दीर्घ आहे आणि त्याच्यामध्ये ॲडव्हान्टेज असा आहे की तुम्ही त्याला डबल ग्लेज
युनिट म्हणजे दोन काचा जोडून मध्ये एअरगॅप ठेवून जर तुम्ही खिडक्यामध्ये लावला तर त्याच्यामध्ये तुम्हाला 31-40% तुमचा बाहेरचा आवाज प्रदूषण आणि बाहेरची गर्मी किंवा थंडी आतमध्ये कमी होते. त्यामुळे तुमचे आतलं जे वातावरण आहे ते शांत आणि इलेक्ट्रिसिटी जो आहे त्याच्यावर तुम्हाला फायदा होऊ शकतो. पूर्वी राजे रजवाड्यांकडे मोठमोठाले गवाक्ष असत, तर हल्ली काचेच्या मोठमोठ्याला खिडक्या दिसतात. अनेक जणांना त्या आवडतात, म्हणून जवळपास प्रत्येक घरात आपल्याला त्या सरकत्या खिडक्या दिसतात. हल्ली साऊंड प्रूफ म्हणजेच ध्वनीविरहित आणि धूरविरहित अशा खिडक्यांचंही संशोधन झालंय. बेडरूमला काही लोकांना टोटली साऊंड प्रूफ खिडक्या लागतात, तर त्या साधारण हर्मॅटिकली सील्ड विंडोज म्हणून हल्ली एक नवीन प्रकार आलेला आहे. त्या म्हणजे दोन काचांच्या मध्ये गॅस भरून साऊंड प्रूफ केलं जातं आणि त्या गॅसचा आणखीन एक पर्पज असा असतो की त्याच्यामुळे फ्रॉस्टिंग होत नाही काचानं. दोन्ही काचांच्या मध्ये तो गॅस असल्यामुळे तो इन्सुलेटिंग फॅक्टर बनतो आणि मग नॉईज कट ऑफ साऊंड कट ऑफ व्हायला बरीच मदत होते. खिडक्यांची सजावट म्हणजे पडदे. बाजारात कितीतरी पडदे आढळतात. घरामध्ये पण खिडक्या असतात, ऑफिसमध्ये पण खिडक्या असतात, पण जोपर्यंत खिडक्यांची सजावट होत नाही तोपर्यंत आपलं घरसुद्धा अपुरं वाटतं आणि ऑफिससुद्धा अपुरं वाटतं. तर घरामधल्या जेव्हा आपण खिडक्या सजावट करतो तर त्याच्यामध्ये आपण डिझायनर फॅब्रिक्स किंवा कलरफुल फॅब्रिक्स वापरतो आणि त्याच्यामुळे घराच्या इंटिरियरला जसं सूट होईल त्या पद्धतीने ते रंग वापरून आपण आपल्या घराची शोभा वाढवतो. आणि जेव्हा आपण ऑफिसची जेव्हा गोष्ट करतो तेव्हा आपल्याला सोबर लुक फार जरुरी असतं, कारण की ऑफिस लुक ऑफिसमध्ये काम करताना कॉन्सन्ट्रेशनची जरूरत असते. त्याच्यावर कॉन्सन्ट्रेशन करताना त्याच्यासाठी आपल्याला लाईट रंग किंवा हलके रंग किंवा हलक्या टाईपच्या डिझाईन्स की ज्याच्याने डोक्याला शांतता मिळते त्या पद्धतीचे फॅब्रिक्स आपण वापरू शकतो. पडद्यांमध्ये दोन प्रकारचे पडदे आपण वापरू शकतो. आपण एक शिअर कर्टन असतो आणि दुसरा जाडा पडदा असतो. तर शिअर कर्टनचा पर्पज असा असतो की त्याच्यातनं पूर्णपणे ब्लॅकआउट करत नाही तुमची रूम, त्याच्यातनं सूर्यप्रकाश येतो आतमध्ये, त्यामुळे रूम लाईटेडच राहते. परंतु बाहेरच्या लोकांना काही आतलं दिसत नाही. परंतु जेव्हा आपल्याला रूम पूर्णपणे बंद काळोखी करायची असते किंवा डार्क करायची असते त्यावेळेला आपण जाड पडदे वापरतो. हे दोन्ही पडदे एकाच पेलमेटमधनं येतात, त्याच्यामुळे जसं तुम्हाला पाहिजे असतील तसे ते वापरता येतात. नुसतं शेअर कर्टन ऑन ठेवू शकता किंवा जाडा पडदा पण ऑन ठेवू शकता. पण सर्वांचा आवडतं म्हणजे वेनेशियन ब्लाइंड्स. हल्ली बऱ्याच ठिकाणी आपल्याला हा प्रकार आढळतो. हल्ली पडद्यांच्या ऐवजी व्हर्टिकल ब्लाइंड्स किंवा वेनेशियन ब्लाइंड्स, रोलर ब्लाइंड्स किंवा रोमन ब्लाइंड्स, विविध प्रकारचे नवीन प्रकारचे पडदे, म्हणजे पडदे नाही पण एक नवीन प्रकारच्या ब्लाइंड्स वापरल्या जातात. आणि त्या ब्लाइंड्स अशा प्रकारच्या असतात की तुम्हाला त्या ब्लाइंड्समधून थोडी हवा पण येऊ शकते, त्या सगळी कुठच्या पण कुठल्याही साईडला त्या ह्या होऊ शकतात, जाऊ शकतात. आणि ते अशा प्रकारे आपलं घर म्हणा किंवा ऑफिस म्हणा हे दोन्ही प्रकारला सजावटीला आपल्याला त्याची मदत होते. घर घेताना किंवा बांधताना प्रत्येक जण खिडकी कोणत्या बाजूला येणार आहे याचा विचार करतात. जेव्हा आर्किटेक्ट एक डिझाईन करतो घर किंवा बिल्डिंग तेव्हा त्याच्यामध्ये तो स्टँडर्ड ठराविक साईज त्याचं एक प्रमाण असतं. म्हणजे समजा की 10x20 म्हणजे 200 square feet जर जागा असेल तर कमीत कमी 30-40% हिशोबाने म्हणजे 60-70 square feet हिशोबाने खिडकी असायला हवी. म्हणजे कमीत कमी 12x5 किंवा 10x6 या प्रकारची साईज ठेवली पाहिजे. हवेशीर भरपूर प्रकाश मिळणारी खिडकी असावी असं प्रत्येकाला वाटतं. ज्यातून घराचं अंतरंग दिसतं ती खिडकीच जर सुंदर असेल तर घरही प्रसन्न असतं, नाही का? आणि आजचा मानसीचा सल्ला, लिंबाच्या फोडी आणि कारल्याचे उभे काप त्यांच्या बिया काढून पॉलिथिन पिशवीमध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवावं, चांगला महिनाभर त्या ताज्या राहतात. कांदा पोहे, उपमा ह्यासारख्या पदार्थांमध्ये कोथिंबिरीची चव तर आपल्या सगळ्यांनाच आवडते, पण कोथिंबिरीचा हिरवा रंगही आपल्याला आवडतो. तो हिरवा रंग टिकण्यासाठी पदार्थावर झाकण ठेवू नये, कारण मग तो हिरवा रंग काळसर पडतो. गहू किंवा इतर कडधान्यांना थोड्याशा एरंडेल तेलाचा हात लावावा म्हणजे कीड लागत नाही. आता आपली भेट होणार आहे उद्या. नमस्कार.